पैठण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कांदा अनुदानासाठी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निबंधक दिलीप गौंडार यांनी केलंय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. शेतकऱ्यांनी कांदा विक्री पट्टी 7-12 उतारा आपले बँक बचत खाते क्रमांकासह साध्या कागदावरती बाजार समितीकडे अनुदानासाठी अर्ज करावा. तसेच या प्रकरणामध्ये 7-12 उतारा वडिलांच्या नावे किंवा विक्री पट्टी मुलाच्या आणि अन्य कुटुंबियांच्या नावे आहे आणि 7-12 उतारावरती पीक पाहण्याची नोंद आहे. अशा प्रकरणात वडील आणि मुलगा किंवा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने बाजार समितीचे सचिव, तालुका सहाय्यक निबंधक, उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे शपथपत्र सादर केल्यानंतर 7-12 त्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये कांदा विक्री केला आहे अशा शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपला प्रस्ताव बाजार समितीचे कार्यालयामध्ये सादर करून अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक निबंधक दिलीप गोंडर यांनी केलंय. पैठण तालुक्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की राज्य शासनाच्या दिनांक 26 डिसेंबर 2018 शासन निर्णयाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पैठणच्या आवारामध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ₹200 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे अनुदानप्राप्त शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी बाजार समितीकडे अर्ज करावायचा आहे. बाजार समितीच्या कांदा मार्केट पैठणमधील कार्यालयात अर्ज विनामूल्य मिळणार आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी स्वतः मार्केट कमिटीच्या कार्यालयामध्ये येऊन अनुदान मागणी अर्ज, त्यासोबत 7-12 उतारा, कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे कांदा विक्री झालेला आहे परंतु 7-12 नसेल तर कुटुंबातील व्यक्तीचा कांदा पिकपेरासह 7-12 जोडून संमतीपत्र व रेशन कार्ड सोबत जोडावे. बँक पासबुकची पहिल्या पानाची खाते नंबर व IFSC कोड असलेला झेरॉक्स प्रत सोबत जोडायची आहे. चौथं डॉक्युमेंट कांदा विक्रीची पावती आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे आपण 10 जानेवारी 2019 पर्यंत बाजार समितीच्या कार्यालयात आणून द्यायची आहे.